रिक्षाचे मुक्त परवाने बंद करावे, परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी अशा अनेक मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती 9 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती बाबा कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक मालकासह महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षा चालक मालक 9 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती कृती समिती महाराष्ट्र सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळी यांनी दिली आहे. आज या ठिकाणी आम्ही रिक्षा संपाबाबत पत्रकार परिषद घेत आहोत. आमचं म्हणणं असं आहे की 9 जुलैपासून महाराष्ट्रामधील जवळजवळ 20 लाख रिक्षा चालक मालक संपावरती जाणार आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील जवळजवळ 1.5 लाखापेक्षा अधिक रिक्षा चालक मालक हे संपामध्ये सहभागी होणार आहेत. आम्ही मुंबईमध्ये शशांकराव यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेऊन महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती की 30 तारखेपर्यंत महाराष्ट्र सरकारने आमचे प्रश्न सोडवावे, परंतु आणि याबद्दल आम्ही मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि संबंधित सर्व अधिकारी यांना निवेदन देखील दिलेलं आहे.